नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे तलाठी भरती जी आहे परीक्षा सुरू झालेली आहे त्यालाच सुरून आपण जी आहे सराव प्रश्न मंजुषा सुरू केलेली आहे आजची जी मॉक टेस्ट आहे ते क्रमांक दहा आहे याच्या अगोदरच्या तुम्ही पाहिल्या नसेल तर तुम्हाला वरती आय बटन दिसत असेल त्याला क्लिक करून तुम्ही जी आहे बाकीच्या प्लेलिस्ट बघू शकता बाकीच्या ज्या काही सराव प्रश्नाच्या लिंक आहे ते तिथे दिलेले आहे किंवा मग तुम्ही महाभारतीची जी आहे प्लेलिस्टसुद्धा बघू शकता किंवा तलाठी भरतीची तरी आता वेळ ना घालवत आपण समोर वळूया आणि हे प्रश्न आपण जाणून घेऊया तर न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेलं आहे लोकमान्य टिळक यांनी लाला लजपत राय की बिपिन चंद्रपाल काही वेळ मी तुम्हाला देतच असतो तर न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेलं आहे तुम्ही टिक केलं असेल योग्य उत्तर आहे याचं बिपिन चंद्रपाल यांनी न्यू इंडिया हे वृत्तपत्र सुरू के केलं जॅलियनवाला बाग हत्याकांड चौकशीकरिता नेमलेला आयोग कुठला होता हंटर कमिशन होतं की सायमन कमिशन होतं जॅलियनवाला हत्याकांड जनरल डायर एनर्जी जी आहे गोळीबाराची याच्यामध्ये सूचना केली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास चारशे ते पाचशे लोकांचा मृत्यू झाला होता त्याला जॅलियनवाला बाग हत्याकांड असं म्हणतात आणि याच्यासाठी जे आयोग नेमलं होतं त्या आयोगाचं नाव हंटर कमिशन सर्वात प्राचीन पुराण कुठला आहे भागवत पुराण आहे रामायण पुराण आहे की मत्स्य पुराण आहे तुम्ही टीक केलं असेल योग्य उत्तर मत्स्य पुराण हे सर्वात प्राचीन पुराण आहे रयश शिक्षण संस्थेची स्थापना ही कोणी केली राजश्री शाहू महाराज धोंडू केशव कर्वे महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील तर मागच्या सेशनमध्ये सुद्धा आपण हा प्रश्न टाकला होता परंतु थोडी चूक झाली होती तर रयश शिक्षण संस्थेची स्थापना जी केलेली आहे ती कोणा केलेली आहे तर कर्मवीर भाऊराव पाटील हे तुम्ही नोट डाऊन करा चार मिनारची निर्मिती कोणी केलेली आहे टिपू सुलतान हैदर अली औरंगजेब की कुतुबशाह चार मिनार असेच प्रश्न जे आहे पेपरमध्ये येऊ शकतात तर कुतुबशाह याने जे आहे चार मिनारची निर्मिती केलेली आहे लक्षात ठेवा भारतात ग्रँड ट्रँक मार्ग हा कोणी बनवलं सम्राट अशोक अकबर बादशाह अकबर शेरशाह सुरी कोणी बनवलं ग्रँड ट्रॅक मार्क योग्य उत्तर शेरशाह सुरी यानं हा ग्रँड ट्रॅक मार्ग बनवला सातारा येथे प्रति सरकार कोणी स्थापन केलं प्रश्न येऊ शकतो नानासाहेब पेशवे नाना, नाना पाटील सेनापती बापट नाना तर नाना पाटील यांनी जे आय प्रति सरकारची स्थापना केली कुठे साताऱ्याला भारतरत्न दोन हजार एकोणीसचे मानकरी कोण नरेंद्रजी मोदी अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी प्रणव मुखर्जी तर योग्य उत्तर प्रणव मुखर्जी दोन हजार एकोणीसचे भारतरत्नचे मानकरी त्याचप्रमाणे हे सुद्धा लक्षात ठेवा भूपेन हजारिका यांना सुद्धा भारतरत्न मिळाला दोन हजार एकोणीसचा ते कोण आहे ते, ते प्लेबॅक सिंगर आहे आणि नानाजी देशमुख सामाजिक कार्यकर्ता भाजपचे नेता आहे नानाजी देशमुख यांनासुद्धा भारतरत्न मिळालेलं आहे तर हे तिन्ही नावं तुम्ही लक्षात ठेवा एखादा प्रश्न याच्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे भारतातील सर्वोच्च शिखर कुठलं आहे माउंट एव्हरेस्ट आहे के टू गॉडवीन अस्हीन आहे की गुरु शिखर आहे भारतातील सर्वोच्च शिखर जगातलं सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट आहे ते नेपाळमध्ये आहे हिमालयामध्येच आहे आणि हिमालयामध्ये जे दुसरं सर्वोच्च आहे ते म्हणजे के टू गॉडविन ऑस्टिन इराक देशाची राजधानी कुठली आहे तेहरान आहे बगदाद आहे की काबुल आहे तर योग्य उत्तर याची आहे बगदाद मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे प्रदीप नंदरा जोग आहे मंजुळा चेल्लूर आहे की एन एच पाटील आहे तर योग्य उत्तर आहे प्रदीप नंदरा जोग भारतीय नौदल प्रमुख कोण आहे नुकतीच यांची नियुक्ती झालेली आहे व्हाईस ॲडमिरल करमबीर सिंह आहे की ॲडमिरल सुनील लांबा आहे तर योग्य उत्तर तुम्ही टिक केलं असेल योग्य उत्तर आहे व्हाईस ॲडमिरल करमबीर सिंग यांची जी आहे नियुक्ती झालेली आहे ॲडमिरल सुनील लांबा हे निवृत्त झालेले आहे आणि त्यांच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे करमबीर सिंह लक्षात ठेवा वाक्यप्रचारचा अर्थ ओळखायचा हुल देणे थट्टा करणे फजिती होणे मनाप्रमाणे होणे की चकवणे तर योग्य उत्तर यायचं ते म्हणजे चौथं चकोन हुल देणं म्हणजेच काय चकोन सापेक्षताचा शिंद सिद्धांत जो आहे तो कोणी मांडला आयझॅक न्यूटननी मांडला सापेक्षता की अल्बर्ट आईस्टाईन प्रसिद्ध हा सिद्धांत आहे सापेक्षताचा आणि त्यासाठी जे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहे ते कोण आहे तुम्ही टिक केलं असेल अल्बर्ट आईन्स्टाईन आरती प्रभू हे कोणाचं टोपण नाव आहे चित्र चिंतामन त्र्यंबक खानोलकर माधव त्र्यंबक त्र्यंबक पटवर्धन तर योग्य उत्तर आहे चिंतामन त्र्यंबक खानोलकर प्रभू लक्ष ठेवा आणि माधव जुलियन जर विचारलं तर माधव त्रिंबक पटवर्धन परंतु हा शब्द कोणत्या अवयचा सूचक आहे पण परं परंतु परी हे कुठले आहे शब्दयोगी आहे अभयानवी आहे की केवळ प्रयोगी अवयव आहे अवयव तर हे आहेच तर कुठला आहे अभयान्नवी तृतीय विभक्तीचं प्रत्यय कुठलं आहे नेशी आहे सलाते आहे ऊनहून आहे की चाची तृतीयाचं ओळखा तर आहे याचं ने एशी तृतीया प्रथमामध्ये प्रत्यय नसतं द्वितीयामध्ये सला ते सला नाते तृतीयामध्ये ने एशी चतुर्थी मध्ये सला ते सला नाते पंचमीमध्ये ऊन ऊन षष्टी मध्ये चाची चे सप्तमीमध्ये तहीया आणि संबोधन असते नो समास ओळखायचा आहे वनभोजन तत्पुरुष समास अवयभाव समास कि द्वंद्व समास वन भोजन वनातील भोजन कुठला समास असेल तत्पुरुष समास का बरं तत्पुरुष समाज कारण ज्या समाजातलं दुसरं पद हे महत्त्वाचं असतं आणि विग्रह करताना गाळलेला शब्द येतो बघा विग्रह करताना गाळलेला शब्द येतो वनभोजन वनातील भोजन गाळलेला शब्द येतो तो प्रत्यय लिहावा लागतो म्हणून तत्पुरुष समाज एक उत्तर सांगून द्या तुम्ही कमेंट करून द्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कुठलं अत्यंत सोपा प्रश्न आहे अस्तंभा आहे बैराटा आहे कळसुबा आहे की महाबळेश्वर तरी याच्यामध्ये इतकेच प्रश्न व्हिडिओ लाईक करून द्या शेअर करून द्या काही शंका असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र